जनसागर रडला होता, आकाशही रडले होते, जणू विश्वच भासे तेव्हा शोकात बुडले होते. 6 डिसेंबर हा दिवस केवळ अनुयायांसाठीच नव्हे तर तमाम देशवासियांसाठी देखील दुःखाचा दिवस आहे. 6 डिसेंबर 1956 साली भारतीय घटनेचे शिल्पकार, बहुजनांचे कैवारी, विद्वत्तेचे महामेरू महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण झाले. 65व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त महान मानवाचे स्मरण करून कोटी कोटी प्रणाम करण्यात आले. शहरास्थित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करण्याकरता अनुयायांची एकच गर्दी बघायला मिळाली. शतकानुशतकापासून चतुर्वर्ण संस्कृतीत जखडून ठेवलेल्या मनुष्य मात्रांना गुलामीच्या बंधनात मुक्त करून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी समता प्रस्थापित केली. देशाची राज्यघटना लिहून समता, बंधुत्व व स्वातंत्र्याचा पुरस्कार करून देशाला लोकशाही बहाल केली. समाज संशोधक, अर्थतज्ञ, कायदे पंडित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे 6 डिसेंबर 1956 दिल्ली इथे महापरिनिर्वाण झाले. 7 डिसेंबरला मुंबईच्या दादर स्थित चैत्यभूमीवर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. 6 डिसेंबर 1956 महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 56व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या पावन स्मृतीस अभिवादन करण्यात आलं. इरविन चौक स्थित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करण्याकरता अनुयायांची रीग लागली. यावेळी बुद्धवंदना सादर करून महामानवाच्या कार्याचं स्मरण करून अनुयायांनी कोटी कोटी प्रणाम केले. यावेळी विविध आंबेडकरी संघटनेचे अभिवादन कार्यक्रम सुद्धा पार पडले. गीतांच्या कार्यक्रमातून सुद्धा महामानवास सुरांची आदरांजली अर्पण करण्यात आली. दरम्यान अमरावतीच्या आमदार सौ सुलभाताई खोडके यांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 56व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त इरविन चौक स्थित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला हारार्पण करून ज्ञानाच्या अथांग महासागरास श्रद्धासुमन अर्पण केले. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिवर्तनाच्या दिनानिमित्त मी माझ्या अमरावती मतदारसंघातील सर्व जनतेच्या वतीने आणि अमरावती जिल्ह्यातील सर्व जनतेच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी श्रद्धांजली अर्पण करते. धन्यवाद. यावेळी कार्यकर्त्यांनी सुद्धा अभिवादन केलं असून सकाळपासून ते रात्री उशिरापर्यंत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्याकरता अनुयायांची उपस्थिती बघायला मिळाली. सर्वांच्या चेहऱ्यावर एकच भाव दरवळत होता, भीमराया घे तुझ्या या लेकरांची वंदना.